नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. टोकियो ऑलिम्पिक 2020 दुसराच दिवस उजाडला आणि मीराबाई चानूने नवा इतिहास रचला. भारतासाठीचं पहिलं रौप्य पदक त्यांनी मिळवलं आणि सगळ्याच क्रीडा रसिकांमध्ये एक नवीन उत्साह संचारला. मीराबाई चानू या सोमवारी मायदेशी परतल्यासुद्धा आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर होते त्यांचे प्रशिक्षक विजय शर्मा. त्या भारतात आल्यानंतर भारत माता की जय त्याचबरोबर मीराबाई चानू या भारताची शान अशा घोषणा सर्वत्र दिल्या गेल्या. मीराबाईंनी यानंतर अनेक लोकांशी संवाद साधला आणि त्यातलाच संवाद आपण ऐकणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचं याबद्दलचं मत. बहुत खुश हूँ मैं, बता नहीं सकती. हमारे इतना 5 साल से हमने इसी दिन का हमने वेट करके आया था, इतना मेहनत किया था, तो वो सब कल मिल गई, तो मैं बहुत ज्यादा खुश हूँ. सर का सपना जो है मैंने करके दिखाए हैं ओलंपिक मेडल लेके, तो बहुत ज्यादा खुश हूँ. मम्मी से मिलने का भी और पूरा फैमिली मिलने का बहुत ही मन कर रहा है. मैं सोच रही सीधा मणिपुर ही चले जाऊं. तो बहुत मिस कर रहा है बहुत जल्दी जाने का. मणिपुर का जो भी लड़कियां है वो बहुत ही ज्यादा मेहनत, बहुत स्ट्रॉन्ग पहले से ही रहती है. ऐसा कुछ भी करने जाते हैं तो लड़की ही पहले ही आगे जाती है, तो बहुत मेहनत वाली होती है लड़कियां, तो बहुत स्ट्रॉन्ग रही है पहले से ही. हमारी आगे से भी बहुत ज्यादा स्ट्रॉन्ग रही है. मेरा पास मेरे मम्मी भी बहुत ही स्ट्रॉन्ग है, हर चीजों में आगे रहती है. मैंने इतना मेहनत किया तो उसी टाइम में भी मेरा फर्स्ट रियो ओलंपिक थे, तो इसीलिए मैं नर्वस भी ज्यादा हुआ. तो मेहनत तो मैंने किया था, उसी में भी मैंने जो भी ट्रेनिंग में किया था ऐसे ही सेम किया, पर तो मेरा भी मेडल थी रियो में, पर उसी दिन मेरा लकी नहीं हुआ, उसी दिन मेरा दिन नहीं थी, तो इसलिए मैं सोचने लगी मैं मेडल नहीं ले पाया. फिर दुखी तो मैं बहुत दिन तक रही थी कि कुछ खाने पीने का मन नहीं कर रहा था, कि इतना मेहनत करने की बात में क्यों ऐसा हुआ, ऐसा सोचने में ही लगी थी मैं. अभी सब कुछ भूल के जो भी हो गया तो हो गया, तो उसी को भूल के मैं सिर्फ वर्ल्ड चैंपियनशिप को मैं टारगेट किया था कि मैं कर सकती हूँ, करके दिखाऊंगी ऐसा करके. Thank you.
अभी इसी से खत्म नहीं हुआ है। मैं ये मेडल से और मुझे आगे जाने का मुझे पावर मिला है। मुझे ऐसा लगता है कि मैं और भी आगे जा सकती हूँ, कुछ कर सकती हूँ। चतुरंग अर्थात बुद्धिबळ हा खेळ इसवी सन 5व्या 6व्या शतकात हा खेळ सगळ्या विचारवंतांसमोर मांडला आणि या खेळाने अवघ्या जगामध्ये एक नाव कमावलं। बुद्धिबळ हा खेळ जवळजवळ 70 ते 80 कोटी जनता हौशी आणि व्यावसायिक स्वरूपात भारतात खेळते। याच खेळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात 2 पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। आपल्याबरोबर आहेत गेली 17 वर्ष बुद्धिबळ या क्षेत्रामध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य करणारे इंटरनॅशनल फिडे रेटेड प्लेयर, फिडे इन्स्ट्रक्टर AIM, तसेच मुंबई सिटी चेस असोसिएशनचे सचिव राजाबाबू गजेंगी सर। कार्यक्रमात मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते। धन्यवाद। बुद्धिबळ हा खेळ खरंच इतक्या लोकांचा लोकप्रिय खेळ आहे, तर नेमकं बुद्धिबळ हा खेळ कुठल्या वयापासून खेळायला सुरुवात करायला हवी असं आपल्याला वाटतं? बुद्धिबळ ॲक्च्युली लहान अगदी लहान वयापूर लहान मुलांना आपण सुरुवात करू शकतो आणि वयवर्ष 5 पासून आपण सुरुवात करायला काही हरकत नाही। जसे लहान मुलं असतात ते कलर कसे ओळखतात, त्याचप्रमाणे बुद्धिबळाचे सोंगट्याही ते ओळखू लागतात। म्हणून आपण वयाच्या 5व्या वर्षापासून आपण त्यांना चांगलं प्रशिक्षण देऊ शकतो आणि ते लहान असताना त्यांची ग्रास्पिंग पॉवर ही खूप चांगली असते, म्हणून आपण त्या पर्टिक्युलर एजपासून आपण स्टार्ट करू शकतो। वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून खरंच ग्रास्पिंग पॉवर चांगली असल्यामुळे बुद्धिबळ हा खेळ जर पहिल्यापासून खेळला तर विकसित होऊ शकतो। खरं सांगायचं तर बुद्धिबळ हा खेळ सायकोलॉजिकल डिसऑर्डरच्या बाबतीत सुद्धा बऱ्यापैकी काम करतो आणि याचे बरेच उपयोग आहेत, तर नक्की याचे काय काय फायदे आहेत? बुद्धिबळ खेळण्याचे खूप सारे फायदे आहेत। फॉर एक्झाम्पल आपण बोलू शकतो की मुलांमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स हे डेव्हलप होतो, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मुलांचं फोकस वाढतं, इवन लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होते, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी येते। आणि सर वयस्कर माणसांमध्ये वयस्कर लोकांमध्ये अल्झमेरिया म्हणून हे जी डिझीज आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी हा प्रयत्नशील आहे। या खेळात काम करून अनेक करिअरच्या संधीसुद्धा उपलब्ध व्हायला लागल्या आहेत, तर त्या नक्की कुठल्या आणि कशा प्रकारच्या? एकदा मुलगा बुद्धिबळ खेळू लागला म्हणजे तो काय करतो आहे की ती फक्त बुद्धिबळासाठी ट्रेंड होत नाही आहे, त्यापेक्षा तो लाईफमध्ये फाईट करण्यासाठी तो ट्रेन होत आहे। तर तो या बुद्धिबळाबरोबर तो लाईफचे वेगवेगळ्या स्किल्स तो डेव्हलप करत आहे। म्हणून हे जे स्किल्स आहेत त्याच्या प्रत्येक करिअरमध्ये, तो कोणत्याही करिअरला जाऊ द्या, त्या करिअरमध्ये त्याला त्याची मदत होते। फॉर एक्झाम्पल जर तो बुद्धिबळात खेळताना प्रत्येक चाल करायच्या आधी तो मुलगा स्वतःहून डिसिजन्स घेत असतो, तर एका गेम संपवायला कमीत कमी 30 ते 40 मूव्ह लागतात। ते 30 ते 40 मूव्हमध्ये तो मुलगा स्वतःहून विचार करतो, स्वतः डिसिजन्स मेकिंग करतो, स्वतः ॲनालिसिस करतो पोझिशनची। असा जर आयुष्यभर जर तो खूप सारे गेम खेळत गेला तर त्याला ही जी स्वतःची ही जी डेव्हलप आहे, ही स्किल आहे, ती एवढी डेव्हलप होते तो पुढे जाऊन कोणताही करिअर त्यांनी यूज केला, कोणताही करिअर त्यांनी चूज केला, तर त्या करिअरमध्ये हा पर्टिक्युलर स्किलचा वापर त्याला करता येईल। आणि
बुद्धिबळात जर तो हायेस्ट लेवलला गेला, फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल मास्टर किंवा ग्रँड मास्टर असे टायटल त्याला मिळाले, तर त्याला खूप सारे कंपनीज आहेत, जसे फॉर एक्झाम्पल ऑइल कंपनीज आहेत, बँक्स आहेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, अशा सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून त्याला काम करता येईल. ॲज अ स्पोर्ट्स कोटामधून त्याला जॉब मिळण्याचे चान्सेस आहेत. या खेळासाठी असलेलं करिअर तर उत्तम आहेच आणि याचे अनेक उपयोग आहेत. खरं तर चतुरंग म्हणजे घोडे, हत्ती, रथ, असं जे युद्धातली युद्धनीती आपण म्हणतो त्याला आपण चतुरंग म्हणतो आणि तोच हा खेळ. हा खेळ खेळल्यानंतर असंख्य अशा करिअरच्या वाटा आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तसंच या खेळाच्या स्पर्धा साधारणपणे कुठल्या वयापासून सुरू होतात? हे जे स्पर्धा आहेत वेगवेगळ्या वयोगटात स्टार्ट असतो. फॉर एक्झाम्पल डिस्ट्रिक्ट सिलेक्शन झाले किंवा स्टेट सिलेक्शन्स, नॅशनल, इवन इंटरनॅशनल, हे जे स्पर्धा आहेत वयाच्या 6व्या वर्षीपासून सुरुवात होते. वयाच्या 6व्या वर्षी नॅशनल स्कूल्स म्हणून असे स्पर्धा आहेत, स्टेट स्कूल्स वगैरे आहेत, इवन अंडर 7, अंडर 9, अंडर 11 याचे वेगवेगळे स्टेट सिलेक्शन होतात. इवन अंडर 8, अंडर 10, अंडर 12, अंडर 14, अंडर 16 असे नॅशनल लेवलचे स्पर्धा होत असतात. तर मुलगा जसा बुद्धिबळ शिकायला स्टार्ट केला वयाच्या 5व्या वर्षापासून, तो नेक्स्ट इयरपासून तो कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात भाग घेण्यासाठी तो रेडी होतो. सर, मुंबई सिटी चेस असोसिएशनचे सचिव आहेत, तर मुंबईमध्ये बुद्धिबळ या खेळाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी कुठले प्रयत्न केलेत हे आपण त्यांना विचारूया. आम्ही वेगवेगळ्या वयोशाळेतल्या मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही आयोजित करतो. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझर्सकडे जातो. फॉर एक्झाम्पल आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी झाली, सह्याद्री फाउंडेशन झालं, असे वेगवेगळ्या आहेत, RMMS झालं, असे वेगवेगळ्या संस्था आहेत, ते आम्हाला पुढे येऊन मदतीचा हात देतात. त्यामुळे आम्ही काय करू शकतो, वर्षातले प्रत्येक रविवारी आम्ही मुलांसाठी वेगवेगळ्या वयोगटात बुद्धिबळ स्पर्धा आम्ही मुंबईत चालू ठेवतो आणि त्या पद्धतीने आम्ही बुद्धिबळ प्रमोट होण्यासाठी प्रयत्न करतो. इवन आम्ही शाळेतल्या मुलांसाठी, स्पेशली काही म्युन्सिपॅलिटीज शाळेतल्या मुलांसाठी आम्ही वेगवेगळ्या बुद्धिबळाचे प्रशिक्षण ऑर्गनाईज करतो. आणि आता आमचे प्रयत्न चालू आहेत की चेस हा स्कूलचा एक विषय, एक सब्जेक्ट व्हावा, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. बघूया, ते झालं तर खूप छान होईल, प्रत्येक मुलाला मुलांना या खेळाचा लाभ मिळेल. बुद्धिबळ हा खेळ खेळत असताना मुलांच्या अभ्यासावर याचा काही परिणाम होत असेल का किंवा काही होतो का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2013 माझ्याकडे 10 मुलांची एक बॅच होती. त्यावेळेस त्या मुलं फक्त 2nd स्टँडर्डला होते आणि त्यावेळी त्यांनी बुद्धिबळाचं प्रशिक्षण घेणं स्टार्ट केलं. नंतर 7-8 वर्षानंतर, म्हणजे माझ्याकडे ते 5-6 वर्ष ट्रेनिंगला होते आणि आत्ताच जे रिझल्ट लागलं, त्या रिझल्टमध्ये त्या 10च्या 10 मुलं 92%च्या अबो त्यांना पर्सेंटेज मिळालेला आहे. खरं तर करोनाच्या थैमानाने सगळं जग कंटाळलंय, पण या परिस्थितीचा, या सगळ्या एकूण संकटाचा चांगला उपयोग करून मुलांनी बुद्धिबळ शिकलं पाहिजे अशी धारणा आत्ता सरांची आहे, तर ती नेमकी काय? या करोनाच्या काळात आमच्याकडे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि स्वराज्य फाउंडेशन असे ऑर्गनायझर्स जे आहेत, त्या आम्ही त्यांच्याकडे गेलो. आम्ही सांगितलं की करोनामध्ये आम्ही बुद्धिबळासाठी आम्हाला स्पर्धा घ्यायच्या आहेत. मग त्यांनी काय केलं की त्यांनी आम्हाला परमिशन दिलं, त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं आणि आम्ही फ्रीली, म्हणजे कोणताही प्रवेश फी न घेता, कोणतीही एंट्री फीज न घेता, आम्ही कमीत कमी 16-17 बुद्धिबळाचे स्पर्धा आम्ही ऑर्गनाईज केले आहेत या करोनाच्या काळामध्ये. आणि मुलांना या खेळापासून दूर होऊ नाही म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले आहेत आणि खूप स्पर्धा चालू आहेत. खरं तर ऑलिम्पिकमध्ये हा खेळ नाही आहे, पण बुद्धिबळ खेळासाठी सेपरेट ऑलिम्पियाड घेतलं जातं, तर ते नेमकं काय आहे? ही जिज्ञासा तुम्हालाही आहे, मलाही आहे, तर ते आपण आता विचारूया. बुद्धिबळ ॲक्च्युली 180 कंट्रीजमध्ये खेळला जाणारा खेळ आहे आणि खूप सारे कंट्रीज याच्यात पार्टिसिपेट करतात. म्हणून बुद्धिबळाचे जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांनी काय केलं की 1927 बुद्धिबळासाठी सेपरेट ऑलिम्पियाड त्यांनी ऑर्गनाईज केला आहे आणि तेव्हापासून ही परंपरा चालूच आहे. 1927 ऑफिशियली चेसचं वेगळं ऑलिम्पियाड आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की महिलांसाठी वेगळा चेस ऑलिम्पियाड आहे आणि पुरुषांसाठी वेगळा चेस ऑलिम्पियाड आहे. आणि गेल्या वर्षी आपल्या इंडियानी त्याच्यात गोल्ड मेडल जिंकलेला आहे चेस ऑलिम्पियाडमध्ये. वा, ही निश्चित अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला सुवर्ण पदक मिळालं.
आत्ताचं जग हे पूर्ण डिजिटल झालं आहे आणि बुद्धिबळ खेळासाठी डिजिटल होणं हे वेगळं नाही. कोरोनाच्या कुठल्याच मर्यादा त्याला राहिल्या नाहीत. सगळी मुलं या खेळामध्ये सहभागी होतात डिजिटल माध्यमाने. तर ती कशी काय, मुलांचा प्रतिसाद कसा आहे, पालकांचा प्रतिसाद कसा आहे? सगळ्या पालकांना हे प्रश्न पडला आहे की आमचे मुलं जे आहेत 24 तास मोबाईलवरती असतात, आजकाल अभ्यासक्रम पण मोबाईलवरती आहे. तर एक आपण हे करू शकतो की मुलं जेव्हा व्हिडिओ गेम्स वगैरे खेळतात तर ते आपण त्यांना बाजूला ठेवायला सांगून आपण हे करू शकतो की मुलांना बुद्धिबळ हे एक मोबाईलच्या माध्यमातून किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून फ्रीमध्ये त्यांना खेळता येईल. त्याच्यासाठी वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला ॲप्लिकेशन मिळतील आणि मुलांना एक चांगलं आपण हॅबिट लावू शकतो बुद्धिबळ खेळून. कारण का ह्याच्यासाठी तुम्हाला काय फिजिकल बॅरियर नाही आहे, कारण का मुलं आपापल्या घरी बसून हा पर्टिक्युलर खेळ खेळू शकतात. सोशल डिस्टन्सिंग पाळून घरबसल्या इतका सुंदर खेळ खेळता येणार आहे. आज आपण कार्यक्रमात आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्या त्याबद्दल कार्यक्रमात आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष टिंग टॉंग या ॲपचे सर्वे सर्वा आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सल्लागार उदय पवार यांना. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. बुद्धिबळ हा खेळ याविषयी आपण बोलतोय आणि आपण स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक त्याचबरोबर अध्यक्ष देखील आहात. बुद्धिबळ हा खेळ शालेय स्तरावर यावा याच्यासाठी नेमके कोणकोणते प्रयत्न होत आहेत? बुद्धिबळ हा माझा लहानपणापासून आवडीचा विषय होता, पण काही व्यावसायिक कारणामुळे मी नंतर व्यवसायामध्ये उतरत गेलो आणि मग त्या खेळाकडे आणि त्या विषयाकडे माझं थोडंसं दुर्लक्ष गेलं. आणि जसं दुर्लक्ष केल्यानंतर व्यवसायात पुढे पुढे जात असताना अचानक मला आयडियल स्पोर्ट अकॅडमी आणि त्याचप्रमाणे स्वराज्य फाउंडेशनमध्ये काम करायची संधी मिळाली. ज्या पद्धतीने मग माझा विषय होता, माझी इच्छा होती की आपण बुद्धिबळासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मी आयडियल स्पोर्ट क्लब अकॅडमी राजू सर, आपले लीलाधर चव्हाण आणि गोविंद्र मोहिते यांच्याबरोबर कॉर्डिनेट केलं. कारण ते बुद्धिबळासाठी समाजामध्ये खूपच वेगवेगळं परिवर्तन आणत होते. त्या परिवर्तनात आपण थोडासा सिंहाचा वाटा काय होईना छोटासा आपण केला पाहिजे. त्यामुळे मी तो थोडा प्रयत्न केला आणि बुद्धिबळामध्ये जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवण्यासाठी, ऑर्गनाईज करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी उपयोगी लागतात, ज्या काही वस्तू लागतात, ज्या काही साधनसामग्री लागतात, ज्या आर्थिक मदती लागतात, त्या मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. शालेय स्तरावरती BMC च्या असंख्य शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या खेळाचा प्रचार प्रसार त्यांनी केला आणि स्पर्धांमध्ये मुलांना अक्षरशः खेचून आणलं. तर या BMC च्या शाळांमधलं यांचं कार्य कसं आहे? शालेय बुद्धिबळ आपल्या मुंबईतल्या महानगरपालिकेच्या बऱ्याचशा ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये प्रत्येक शाळांना भेटून आम्ही त्या मुलांसाठी ऑर्गनाईज करण्यासाठी प्रयत्न केला. आणि मग मुलांना म्हणजे ज्या मिडियम क्लास घराण्यातली मुलं आहेत त्यांना बुद्धिबळ समजावं, शिकावं, करावं, खेळावं आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा यासाठी आम्ही जास्तीत जास्त गेले 2 वर्ष शालेय मुलांसाठी प्रयत्न केला बुद्धिबळासाठी. स्वराज्य संस्था ही जी आहे ती वेगवेगळे उपक्रम राबवतेच, खेळाव्यतिरिक्त अन्य सामाजिक उपक्रमसुद्धा त्यांचे मोठ्या प्रमाणावर आहेत. तर ते कुठले सामाजिक उपक्रम आहेत हे आता आपण त्यांना विचारणार आहोत. स्वराज्य फाउंडेशन गेले 2009 पासून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. लॉकडाऊनमध्ये जसं खेळावर बंधन आलं तसं लोकांच्या नोकऱ्या आणि व्यवसायावर पण बंधन आलं. त्यामुळे अन्न हा विषय जो महत्त्वाचा आला त्यासाठी आम्ही गेले 10 ते 20 दिवस दररोज 200 लोकांना अन्नदान केलं, काही मेडिकल कॅम्प घेतल्या, रक्तदान शिबिरं घेतल्या आणि त्यामध्ये आपण जे काय समाजासाठी आणि लोकांसाठी करता यावं यासाठी स्वराज्य फाउंडेशन नेहमी तटस्थ राहिलं आणि ते करत राहिलं. त्या पद्धतीने आम्ही लोकांना उत्सुक प्रतिसाद दिला आणि विविध क्षेत्रातून आम्हाला त्याचं गुणगान गायलं गेलं आणि लोकांना खूप गोष्टी आवडल्या आणि लोकांनी खूप चांगला सपोर्ट करून आम्ही खूप समाजासाठी काहीतरी करण्याचा छोटासा काही नाही प्रयत्न केला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सुद्धा सर सल्लागार आहेत आणि आत्ता चेसच्या बऱ्याचशा टुर्नामेंट झाल्या, तर त्या नेमक्या कशा पार पडल्या? क्रीडा हा विषय कुठेतरी आपण मोठ्या लेवलला पोहोचवला पाहिजे, पर
मी बोलत नाही की क्रीडा विषय मोठ्या लेवल नाही, पण तो छोट्या लोकांना मोठ्या लेवलला पोहोचवण्याचं काम आयडिया स्पोर्ट क्लब नेहमी करत राहते. आणि गेल्या लॉकडाऊनमध्ये म्हणजे बुद्धिबळ हा त्यांचा खूप आवडीचा विषय आहे आयडिया स्पोर्ट क्लबचा. गेल्या लॉकडाऊनमध्ये 2 वर्षात 16 टुर्नामेंट आयडिया स्पोर्ट क्लबनी ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली. पूर्ण इंटरनॅशनल लेवल, आंतरराष्ट्रीय लेवल, राज्यस्तरावर, शालेय शिक्षण स्तरावर, गल्लोगली असे विविध पद्धतीने त्यांनी स्पर्धा आयोजन केली. आत्तापर्यंत नाही ना बोलता तरी 3 ते 4 हजार मुलांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्या मुलांनी पारितोषिक वितरण केली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीला भविष्यातही अनेक उपक्रम राबवण्याची इच्छा आहे, तर ते त्यांचे नेमके उपक्रम काय असणार आहेत हे आपण विचारूया. आयडियल स्पोर्ट्स महापौर चषक आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत काही दिवसात, पुढच्या 2 महिन्यात. त्यावेळी जास्तीत जास्त शालेय मुलांना, राज्यस्तरीय मुलांना, सगळ्यांना त्यामध्ये भाग घेता येईल. आणि ती टुर्नामेंट खूप मोठी टुर्नामेंट असते आणि ती टुर्नामेंट जर छानपैकी आयोजित झाली तर आता जी शिक्षण पद्धती जी चालू होणार आहे, म्हणजे काही दिवसात काही वर्षात समजा शिक्षणाची शाळा चालू झाली, तर शाळेच्या अगोदर मुलांची बुद्धी आणि त्या बुद्धीवरचा अभ्यास या सगळ्यांचं समीकरण करून मुलांना शाळेत जाण्यासाठी पण आनंद होईल आणि आम्हाला स्पर्धा आयोजित करण्यामध्ये पण आनंद होईल. खरं सांगायचं तर आत्ता स्थानिक स्तरावरती बुद्धिबळ मुलांना मिळावं यासाठी तर हे प्रयत्न करताच आहेत, पण टुर्नामेंटमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुद्धा असंख्य राज्यातली मुलं या खेळांमध्ये सहभागी झाली, तर तो प्रतिसाद नेमका कसा होता हे आपण विचारूया. काही महिन्यापूर्वी आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. आम्हाला आनंद वाटतं की 560 मुलांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतले होते. गुजरात, अहमदाबाद, गडचिरोली, महाराष्ट्र, वेगवेगळ्या ठिकाणाची मुलं त्या स्पर्धेमध्ये भाग घेत होती आणि बरेच दिवस त्यांचं खूप चुरस चालू होतं, खूप अभ्यास चालू होतं, खूप स्टडी चालू, खूप लोकांचे प्रश्न येत होते आणि त्याचबरोबर पालकांचे काही प्रश्न येत होते. पालकांना त्या प्रश्नांची काही उत्तरं हवी होती, मुलांना काही प्रश्न होते त्यांची उत्तरं हवी, त्या देण्याचा आयडिया स्पोर्ट क्लबनी नेहमी प्रयत्न केला आणि 560 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भाग घेऊन ती टुर्नामेंट यशस्वी पार केली. खूप आनंद वाटला की लॉकडाऊनमध्ये पण आपण अशी आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट घेऊन लोकांना प्रसिद्धी दिला आणि मुलांचं ध्येय धोरण किंवा बुद्धिमत्तेय जे बुद्धी, जी बुद्धी वाढवण्याची देवता आहे ती वाढवण्याचा आयडिया स्पोर्ट क्लबने आणि स्वराज्य फाउंडेशनने छोटासा प्रयत्न केला. वा, खूप छान त्यांचं हे काम आहे. खरं सांगायचं तर सर हे स्वराज्य संस्थेचे, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहे, त्याचबरोबर आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सुद्धा ते सल्लागार आहेत, तर ही दोन्हीही भूमिका ते कशा पद्धतीने निभावतात, त्यामध्ये ते कशी सांगड घालतात, ते कार्य कसं करतात हे आपण विचारूया. पहिली गोष्ट, मी एक छोटासा व्यावसायिक आहे. व्यवसाय करत असताना आपण ज्या काय कमवलेल्या गोष्टी आहेत त्यातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ते देणं देण्याची गरज आपल्याला भागते आणि स्पोर्ट हा माझा चांगला विषय आहे आणि समाजसेवा माझा चांगला आवडता विषय आहे. त्यामुळे स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विविध लहान मुलांच्या क्रीडा स्पर्धा आयोजन करणे, मुलांना काही शैक्षणिक वस्तू देणे, मुलांना काही क्रीडा वस्तू वाटप करणे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचे मेडिकल कॅम्प घेणे, ज्येष्ठ नागरिकांचे काही आरोग्याच्या विषयी ऑपरेशन करणे, या सगळ्या गोष्टीवर स्वराज्य फाउंडेशन खूप नेहमी लक्ष देतं. आपण खूप छान कार्य करता आहात यात काही वादच नाही आणि आपण असंच कार्य पुढे सुरू ठेवा, जेणेकरून बुद्धिबळ या खेळाचा विकास होईल, नवीन नवीन खेळाडू तयार होतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यक्तिमत्व विकाससुद्धा होईल. आपण या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली, त्याबद्दल कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक आभार मानते. अरबीमध्ये शतरंज, त्याचबरोबर पर्शियनमध्ये छतरंग, मलाईमध्ये छतोर आणि चिनी भाषेत सियांकी या नावाने ओळखला जाणारा बुद्धिबळ हा खेळ, या खेळाविषयी आजच्या भागात आपण छान माहिती जाणून घेतली. अशाच वेगवेगळ्या खेळांविषयी आणि ताज्या घडामोडींविषयी आपण पुढच्याही भागात जाणून घेणार आहोत. आत्ता मात्र इथेच निरोप घ्यायची वेळ झाली आहे, तोपर्यंत पाहत रहा क्रीडांगण.